नमस्कार दीप्तीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्च्या केळीची भाजी आम्ही कशा पद्धतीने बनवतो ते दाखवणार आहे त्यासाठी येथे चार केळी घेतलेली आहेत आणि त्याची जी सालं आहेत ती अशा पद्धतीने सोलाण्याने छान काढून घ्यायची आहे ही बघा साफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर केळीचे छोटे छोटे तुकडे करून पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत कारण चीक असतो त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा मिरची हळद कडीपत्ता खोबरे मोहरी जिरे हिंग घेतलेले आहे एका पातेल्यामध्ये मोहरी घालून जिरे घालायचे आहे कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा मिरची छान परतून घ्यायचे थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर कच्च्या केळीचे जे आपण बारीक तुकडे केले होते ते घालायचे आता थोडी परतून घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि छान वाफेवर आपल्याला भाजी शिजत ठेवायची आहे थोड्या वेळाने आपली भाजी शिजलेली आहे त्यामध्ये ओले खोबरे घालायचे आणि छान ढवळून घ्यायची आता आपली भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू